विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या, घनसंख्या आणि त्रिकोणी संख्या या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी या संख्यांचं महत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळं या संख्या आपण पाठांतर करणं आवश्यक आहे. प्रथम आपण वर्गसंख्येसंबंधीची माहिती घेणार आहोत. वर्गसंख्यांनाच चौरस संख्या असं म्हटलं जातं. आता आपण या व्हिडिओमध्ये एकूण 30 पर्यंतच्या वर्गसंख्या पाहणार आहोत. या ठिकाणी मी संख्या लिहित आहे 1. 1 या संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. वर्गसंख्या म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणून मिळणारी जी संख्या असते त्या संख्येला आपण वर्गसंख्या असं म्हणतो. 1 या संख्येचा वर्ग आपण काढत आहोत. 1 × 1 बरोबर 1 चा वर्ग, ही अशी लिहिण्याची पद्धत आहे. 1 च्या डोक्याच्या थोडस बाजूला आपल्याला 2 लिहायचं आहे. आता हे 2 काय लिहिलं? 1 ही संख्या 2 वेळेस घेऊन त्याचा गुणाकार केलेला आहे, त्याच्यामुळं इथं 2 लिहिलेला आहे. आता याचा वर्ग 1 येतो. त्याच्यानंतर 2 या संख्येचा वर्ग आपण काढत आहोत, म्हणजे 2 × 2 बरोबर 2 चा वर्ग. 2 चा वर्ग 4, 2 × 2 = 4. त्याच्यानंतर पुढील संख्या 3 आहे, म्हणजे आपल्याला 3 चा वर्ग काढावयाचा आहे. 3 × 3 बरोबर 3 चा वर्ग, म्हणजे 3 × 3 = 9. पुढील संख्या आपण घेत आहोत, ती संख्या आहे 4. 4 × 4 बरोबर 4 चा वर्ग, 4 चा वर्ग 16 येतो. पुढील संख्या आहे 5. 5 × 5 बरोबर 5 चा वर्ग, 5 × 5 = 25. पुढील संख्या आपण घेत आहोत 6. 6 × 6 बरोबर 6 चा वर्ग, 6 × 6 = 36. त्याच्यानंतर पुढील संख्या आहे 7. 7 × 7 बरोबर 7 चा वर्ग, 7 × 7 = 49. 7 चा वर्ग 49 आहे. त्याच्या पुढील संख्या 8. 8 × 8 बरोबर 8 चा वर्ग, 8 × 8 = 64. पुढील संख्या आपण या ठिकाणी घेत आहोत आणि ती संख्या आहे 9. 9 × 9 बरोबर 9 चा वर्ग, 90 × 90 = 81. पुढील संख्या 10. 10 × 10 बरोबर 10 चा वर्ग, 10 × 10 = 100. 11 चा वर्ग आपण काढत आहोत, म्हणजे 11 × 11 बरोबर 11 चा वर्ग. 11 × 11 केल्यानंतर याचं उत्तर 121 येतं, म्हणजे 11 या संख्येचा वर्ग 121 आहे. पुढील संख्या आहे 12. 12 × 12 बरोबर 12 चा वर्ग, 12 × 12 = 144. 12 चा वर्ग 144 आहे. पुढील संख्या 13. 13 ×
13 बरोबर 13 चा वर्ग 169, 14 14 गुणिले 14 बरोबर 14 चा वर्ग, 14 चा वर्ग किती येतो 196 येतो। पुढील संख्या 15, 15 गुणिले 15 बरोबर 15 चा वर्ग, 15 चा वर्ग 225 येतो। 15 च्या नंतर पुढील संख्या आहे 16, म्हणजे 16 गुणिले 16, म्हणजे 16 चा वर्ग, आणि 16 चा वर्ग आहे 256। पुढे 17, 17 गुणिले 17 बरोबर 17 चा वर्ग 289। 17 च्या नंतरची पुढची संख्या आहे 18, 18 गुणिले 18 बरोबर 18 चा वर्ग 324। पुढील संख्या 19, 19 गुणिले 19 बरोबर 19 चा वर्ग, 19 चा वर्ग आहे 361। पुढील संख्या 20, 20 गुणिले 20 म्हणजे 20 चा वर्ग बरोबर 400। त्याच्यानंतरची संख्या आहे 21, 21 गुणिले 21 म्हणजे 21 चा वर्ग, 21 चा वर्ग आहे 441। पुढील संख्या आहे 22, 22 गुणिले 22 म्हणजे 22 चा वर्ग, 22 चा वर्ग आहे 484। पुढील संख्या 23 आहे, 23 गुणिले 23 म्हणजेच 23 चा वर्ग आपण या ठिकाणी करत आहोत, आणि 23 चा जो वर्ग आहे तो आहे 529। पुढील संख्या आहे 24, 24 गुणिले 24 बरोबर 24 चा वर्ग 576। 25, 25 गुणिले 25 म्हणजे 25 चा वर्ग 625। 26, 26 गुणिले 26, 26 चा वर्ग आपण या ठिकाणी काढत आहोत तो आहे 676। पुढील संख्या 27, 27 गुणिले 27 बरोबर 27 चा वर्ग 729। त्याच्यानंतर 28, 28 गुणिले 28 बरोबर 28 चा वर्ग, 28 चा वर्ग आहे 784। पुढील संख्या आहे 29, 29 गुणिले 29 बरोबर 29 चा वर्ग, 29 चा वर्ग 841। आणि पुढील संख्या आहे 30, 30 गुणिले 30 बरोबर 30 चा वर्ग, आणि 30 चा वर्ग आहे 900। अशा पद्धतीनं कमीत कमी आपल्याला 30 पर्यंतच्या तरी वर्गसंख्या माहिती असणं गरजेचं आहे। या संख्या व्यवस्थित पद्धतीनं आपण लिहून घ्यायचं आहे आणि पाठांतर करायचं आहे, हे लक्षपूर्वक पहा। या ठिकाणी जर कुठल्या संख्या तुम्हाला जर दिसत नसतील तर पुन्हा या ठिकाणी मी
दर्शनी भागामध्ये या संख्या आणतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घनसंख्ये संबंधीची माहिती घेत आहोत। घनसंख्या म्हणजे काय याची व्याख्या प्रथम आपण शिकणार आहोत। एखादी संख्या तीन वेळेस घेऊन त्याचा गुणाकार करणे आणि त्या गुणाकारातून मिळणारी जी संख्या असते ती संख्या घनसंख्या असते। स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 10 पर्यंतच्या घनसंख्या माहिती असणं आवश्यक आहे। तर आपण 10 पर्यंतच्या घनसंख्या या ठिकाणी शिकणार आहोत। प्रथम या ठिकाणी एक घेऊयात आपण संख्याच्या कॉलम मध्ये। घातांक इथं लिहायचा आहे। घातांक अशा पद्धतीने लिहिला जातो, एकचा घन म्हणजे एक ही संख्या घेऊन आपल्याला तिचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे। एक ही संख्या आपण किती वेळेस घेतलेली आहे, तीन वेळेस घेतलेली आहे। एक गुणिले एक गुणिले एक बरोबर एक, एकचा घन एक येतो। त्याच्यानंतर दोन घेऊयात आपण। दोनचा घन आपण काढत आहोत म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन। दोन ही संख्या तीन वेळेस घेऊन त्याचा गुणाकार केल्यानंतर मिळणारी संख्या जी आहे ती संख्या दोनचा घन आहे। बे दोणी चार आणि चार दोणी आठ, दोनचा घन आठ आहे। पुढील संख्या आपण घेत आहोत तीन। तीनचा घन आपण काढत आहोत म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन। तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस, तीनचा घन सत्तावीस आहे। पुढील संख्या चार। चारचा घन चार गुणिले चार गुणिले चार, चारी चौक सोहळा आणि सोहळ चौक चौसष्ट, चारचा घन चौसष्ट आहे। पुढे संख्या पाच आहे। आपण पाचचा घन काढत आहोत। पाच गुणिले पाच गुणिले पाच, पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस गुणिले पाच केल्यानंतर पंचवीस पाचा सव्वाशे, पाचचा घन एकशे पंचवीस म्हणजेच सव्वाशे येतो। त्याच्यानंतर आपण पुढील संख्या घेत आहोत सहा। सहाचा घन आपण या ठिकाणी काढत आहोत म्हणजे सहा गुणिले सहा गुणिले सहा, सहा 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 ही संख्या आपल्याला एकूण तीन वेळेस घ्यायची आहे आणि तीन वेळेस घेऊन त्याचा गुणाकार करायचा आहे आणि तो गुणाकार येतो दोनशे सोहळा, म्हणजे सहाचा घन दोनशे सोहळा येतो। पुढील संख्या सात आहे। सातचा घन सात गुणिले सात गुणिले सात म्हणजे तीनशे त्रेचाळीस, सात या संख्येचा घन आहे। आठचा घन आपण काढूयात। आठ गुणिले आठ गुणिले आठ बरोबर आठी आठी चौसष्ट आणि चौसष्ट आणि आठचा गुणाकार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचं उत्तर पाचशे बारा येतं। आठचा घन पाचशे बारा। त्याच्यानंतर पुढील संख्या नऊ। नऊचा घन म्हणजे नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ म्हणजे नव्वे नव्वे एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी गुणिले नऊ केल्यानंतर याचं उत्तर सातशे एकोणतीस एवढं येतं। आणि दहाचा घन आपण इथं काढत आहोत म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा बरोबर दहा दहा शंभर आणि शंभर गुणिले दहा केल्यानंतर एक हजार, हे याचं उत्तर आहे।
म्हणजे 10चा घन 1000 एवढा येतो. आता आपण त्रिकोणी संख्या या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. प्रथम आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते पाहणार आहोत. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीमध्ये दाखविता येतात त्या संख्यांना आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. या ठिकाणी आपण 500 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाहणार आहोत. अशा पद्धतीनं मी कॉलम आखलेले आहेत की आपल्याला सहज पद्धतीनं या त्रिकोणी संख्या लक्षात यायला हव्या आहेत. प्रथम आपण 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्या पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण 101 ते 200 मधील त्रिकोणी संख्या पाहणार आहोत. त्याच्यानंतर 201 ते 300 मधील त्रिकोणी संख्या. अशा पद्धतीनं हे 100-100 टप्पे मी पाडलेले आहेत जेणेकरून सहज पद्धतीनं या संख्या आपल्याला आत्मसात व्हाव्यात. हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. तर 1 ते 100 मधील ज्या 13 त्रिकोणी संख्या आहेत त्या 13 त्रिकोणी संख्या आपण प्रथम इथं लिहिणार आहोत. सर्वात लहान त्रिकोणी संख्या ही 1 आहे. 1च्या नंतर येणारी दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे. 3च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 6 आहे. आता तुम्हाला इथं समजलं असेल की 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे. त्याच्यानंतर 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे. हा जो फरक आहे हा फरक फक्त 1-1 नी वाढत जातो. त्याच्यानंतर पुढील त्रिकोणी संख्या 10. 10च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 15 आहे. 15च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 21. 21 नंतर येणारी पुढील त्रिकोणी संख्या 28. 28 नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे 36. 36 नंतर येणारी त्रिकोणी संख्या 45. 45च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 55. 55च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 66. 66च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या ही आहे 78. आणि 78च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 91. अशा पद्धतीनं 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. यानंतर आपण 101 ते 200 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या त्रिकोणी संख्या पाहत आहोत. 91च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे ती आहे 105. 105च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या ही आहे 120. 120 या त्रिकोणी संख्याच्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 136. 136च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 153. 153च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या ही आहे 190. अशा पद्धतीनं 101 ते 200 यांच्या दरम्यान एकूण 5 त्रिकोणी संख्या आहेत. त्याच्यानंतर 201 ते 300च्या दरम्यान असणाऱ्या त्रिकोणी संख्या आपण इथं शोधत आहोत. त्याच्यानंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे 210. 210च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 253. 253 नंतर येणारी त्रिकोणी संख्या 276. आणि 276 नंतर येणारी त्रिकोणी संख्या ही आहे 300. अशा पद्धतीनं 201 ते 300 या संख्यांच्या दरम्यान एकूण 4 त्रिकोणी संख्या आहेत. त्याच्यानंतर 301 ते 400 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या त्रिकोणी संख्या आपण पाहणार आहोत. तर याच्यानंतर त्रिकोणी संख्या आहे 325. 325 नंतर क्रमाने येणारी संख्या आहे 351. 351 नंतर येणारी त्रिकोणी संख्या जी आहे ती आहे 378. अशा पद्धतीनं या ठिकाणी 301 ते 400च्या दरम्यान एकूण 3 त्रिकोणी संख्या आहेत. त्याच्यानंतर 401 ते 500च्या दरम्यान असणाऱ्या त्रिकोणी संख्या आपण पाहत आहोत. 406. 406 नंतर
435 या संख्येच्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या 465 आणि 465 नंतर येणारी त्रिकोणी संख्या ही आहे 496।